आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड नगरपालिकेच्या समोर पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी 13व्या दिवशीही धरणे आंदोलन सुरूच. कुरुंदवाड नगरपालिकेसमोर गेल्या 13 दिवसापासून अखिल भारतीय मदर्स पार्टीने पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनात डॉक्टर एस के माने व विश्वास कांबळे यांचा प्रमुख सहभाग आहे. महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. कोयना आणि आलमट्टी धरणातील अतिरिक्त पाणी साठल्यानं या संकटाची तीव्रता वाढलेली आहे. याला निसर्गातील बदलाच्या पर्यावरणाबरोबर बेसावध शासकीय अधिकारी तेवढेच जबाबदार आहेत. यातून हजारो लोकांचे संपूर्ण जीवन नष्ट झालं आहे. याला शासन जबाबदार आहे. पूरग्रस्तांना मदत करणं हे शासनाचं कर्तव्य आहे. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी कुरुंदवाड नगरपालिकेसमोर गेल्या 13 दिवसापासून अखिल भारतीय मदर्स पार्टीच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. पूरग्रस्तांच्या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष जयरामबापू पाटील, जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख कुरुंदवाड, पोलीस प्रमुख मुख्य अधिकारी कुरुंदवाड नगर परिषद यांना सादर केला आहे. तात्काळ आमच्या मागण्या मान्य न केल्यास इथून पुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून ऋषिकेश बावचे.